सामना सुरू करायचा आहे. 55 मिनिटे असेल सामना सुरू करा आपण. चार षटकांचा सामना असेल. चेरोबा 11 विपक्ष फंटा ग्रुप स्वर्गीय जितेंद्र 11 या दोन टीम मध्ये आज सामना सुरू होत आहे. गोलंदाज आहेत बबलू मनोज पाटील आणि स्ट्राइकला फलंदाज संतोष खुटारकर आणि नौशेड फलंदाज हरीश पाटील. दोन आयोग देखील आमने सामने आहेत योगेश पाटील आणि संतोष खुटारकर. पहिला चेंडू मनोज पाटीलचा होता. देखील एक चांगला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू खूप चांगला फेकला होता. दोन क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटला होता तर ब्रह्मास्त्राचा वापर करतो हा गोलंदाज मनोज पाटील. संतोष खुटारकर स्ट्राइकिंगला आहे. जे आयोजक देखील आहेत अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. संतोषकर सारख्या फलंदाजाला शांत ठेवलं जात आहे मनोज पाटील या गोलंदाजाकडून. खूप चांगली गोलंदाजी मनोज पाटील करतोय. चार षटकांचा हा सामना आहे. चांगला फटका आपण पाहतो. ऑन साइडला भिडकावून देतोय. एक धाव तर कंप्लीट केली. चांगली शतक झालंय आणि दोन धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावांनी श्री गणेश करतो. दोन धावांनी संघाचा आणि स्वतःचा गण ओपन करतोय संतोष खुटारकर. चांगला फटका आहे. इन साइड आउट चालला. जवाब देखना नजाकत बरा फटका. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. संतोष खुटारकरच्या बॅट मधून पहिला ब्रँडेड चौकार. धाव संख्या चार ने पुढे सरकते. सहा धाव धावपळकावरती आहेत. मनोज पाटील वरती आता मात्र प्रतिहल्ला चढवला जातोय. जनमान क्रिकेट संघ निलजी योगेश पाटील संतोष खुटारकर आयोजित होळी चषक आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धावचेंडू फेकलाय. धावसंख्या सहा धावांच्या फलकावरती आहे. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. यावेळी चांगला फटका ऑन साइडला भिडकावून देतोय आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. आणि 55 षटकार पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती फंटा ग्रुप स्वर्गीय जितेंद्र 11 टीमची 12. शतकशी नोंदणीचा आहे निर्णय असेल कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 11 सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. होळी चषक आपण पाहतोय. नक्कीच सुभाष पाटील यांचं देखील आगमन होतंय. चेंडू द्यायचा आहे. येस चेंडू येतो. चेंडू येतो. मॅच बॉल आलेला आहे. ते पण झालं तुझे ना एक वेगळं पारितोषिक येते. जर हरीश पाटीलने तीन चेंडू डॉट बॉल खेळले तर सुभाष पाटील यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. तीन चेंडू डॉट बॉल खेळले. एंट्री
सहा चेंडू जर डॉट बॉल खेळला तरच 500 रुपये कॅश प्राइज असेल. तीन चेंडू मध्ये तीन चौकार लगावले तर 151 रुपयांचं कॅश प्राइज असेल सुभाष पाटील यांच्याकडून. धावसंख्या आहे धावफलकावरती 12. गोलंदाज आहे या दुसऱ्या षटकामध्ये जितेश ओर्ध विकेट. यावेळेस पहिला चेंडू खूप चांगला फटका आपण बघा डिफेन्स केला होता अल्केमिन बोटोमिनचा वापर करून फक्त दिशा दिली शॉट एक्स्ट्रा वापरला क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत मिळते एक धाव आणि धावसंख्या 13. धावफलकावरती आहेत फंटा ग्रुप स्वर्गीय जितेंद्र 11 या टीमची पहिल्या फेरीमधील तिसरा सामना रंगतोय या मधीनवरती. यावेळी स्वीच चीट करतोय क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकते 19 धाव धावफलकावरती. मल्टीपल रोल मध्ये आहेत शैलेश भोईर 19 धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय जितेश चांगला चेंडू आपण पाहतोय शेळाचा वेध घेतला होता स्ट्रॉंग अपील केली होती एस्टनच्या पाठीमागून संगणक योगेश पाटील यांनी डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या 19 धावफलकावरती आहेत. पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय एक डाव तर कंप्लीट केली चांगला शेल टिपला होता परंतु 9 चेंडू आहे आणि पंचांचा शेल तो फ्रीट पुढील चेंडू फ्रीट असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 21 21 धावा. हरीश पाटील स्ट्राइक इनला आहे फ्रीटची संधी आहे मोठा फटका मारण्याची. यावेळेस व्हाईट सेशन येतोय आणि फ्रीट कंटिन्यू असेल. धावसंख्या 22 धावा. स्ट्राइकिंग फलंदाज हरीश पाटील फ्रीट. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे एक धाव तरी कंप्लीट केली एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 23 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू या षटकातील शिल्लक आहेत 2. 4 चेंडू झालेले आहेत पंच 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी चांगला फटका भिडकावून देतोय मनोज आहेत आणि मनोजच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 29 एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील 29 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करणाऱ्या फंटा ग्रुप स्वर्गीय जितेंद्र 11 या टीमची खूप चांगली फलंदाजी करतोय संतोष कुटारकरचा बल्ला बोलतोय या मधीवरती. संतोष कुटारकर नावाचं वादळ निर्माण झालंय. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील आणि 29 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा हा सामना आहे. यावेळी चांगला फटका ऑन साईडला भिडकावून दिला एक धाव तरी कंप्लीट केली चांगले क्षेत्ररक्षण होते एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती फंटा ग्रुप स्वर्गीय जितेंद्र 11 या टीमची 30 धावा धावफलकावरती आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यस पाणी घेऊन जायचं आहे पाणी घेऊन जा विनंती असेल पाटील पाटील
नवीन गोलंदाज योगेश पाटील योगेश पाटील सज्ज होतो आहे. संघ नायक आहे या संघाचे चेंडू आहे लॉन्गऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत चांगले क्षेत्ररक्षण एकाच धावेवरती संबंधित मानावं लागते धावसंख्या 31 31 धावा धावसंख्येवरती आहेत. स्ट्रायकिंग फलंदाज हरीश पाटील आहे. सुभाष पाटील देखील सामना एन्जॉय करतोय. यावेळी चांगला फटका ऑन साइडला फटकावून दिला आहे. बायडिश लॉन्गऑफ मध्ये मनोज पाटील आहे फंबल होतोय पण तो एकाच धावेवरती समाधान मानावं लागतोय. धावसंख्या 32 धावा. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल योगेश पाटीलला कारण की पहिल्या दोन षटकांमध्ये गोलंदाजांनी 30 धावा खर्च केलेत. या 20 विकेट करतोय गॅपमध्ये खेळलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि 55 षटक चौकार आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 36 36 धावा धावफलकावरती योगेश. यावेळी स्पंजाने नो चेंडू घोषित केला आहे. बीमर चेंडू फेकला होता. 1+1 एकूण 2 धाव मिळत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 38 धावा. फील्डचा संधी आहे हरीश पाटीलकडे मोठा फटका मारण्याची संधी. यावेळी हरीश पाटीलच्या बॅट मधून निर्जयगावचा ब्रँड दाखवतोय हरीश पाटील ब्रँडेड फटका षटकार. धावसंख्या 24 धावा धावफलकावरती 24 धावांची पार्टनरशिप बनवली हरीश पाटील आणि संतोष खुटारकरने खूप चांगली सुरुवात केली आहे. यस 24 धावांची पार्टनरशिप आहे. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. यस पवार 11 या टीमचं आगमन झालेलं आहे. त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण बघू शकाल. पवार 11 आणि फुल मारामारी 11 एक वेगळं नाव आपण पाहतोय. यस पवार 11 संघ थोडासा घाबरलेला आहे असं सांगता येत. या वेळी बॅटची आतली कडा होती झेल ड्रॉप केलाय आणि पहिल्या 3 षटकांचा पंच एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे कारण की एक चेंडू 9 चेंडू फेकला होता. नंतर डॉट आलाय त्याने पहिले बॉल उकला नाही पहिला क्लीन बॉल सिंगल सिंगल आहे. एक नो बॉल आहे ना. फ्रीटच्या नंतर उकला वाटतं फ्रीटला 6 धावसंख्या आहे 24 वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील शेवटचा षटक इंदू गोलंदाज धीरज पाटील स्ट्रायकिंग फलंदाज संतोष कुटारकर आहे. 24 धावांची पार्टनरशिप बनवली आहे आणि पार्टनरशिप मध्ये
सिंहाचा वाटा आहे संतोष खुटारकरचा. धीरज सज्ज होतोय. यावेळी चांगला चेंडू स्वीच इट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर कंप्लीट केली. गुड रन बिटवीन द विकेट. धाव संख्या एक ने पुढे सरकील 45. हरीश पाटील ऑन स्ट्राइक. सुभाष पाटील देखील सामना एन्जॉय करतायत. चीरअप करतायत हरीश पाटील यांना. यावेळी क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि पंचायत चौकार. धाव संख्या 49 धावा फलकावरती. नक्कीच मेन पंच आहेत समीर पाटील आणि स्क्वेअरचे पंच कुंदन. यावेळी स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद कॉट बिहाइंड 49 धावांची पार्टनरशिप. इथे मात्र ब्रेक होती आणि पहिला धक्का बसलाय 49 या धावसंख्येवरती हरीश पाटीलच्या स्वरूपात. म्हणून फलंदाज संतोष मंगेश येतोय. हरीश पाटीलसाठी इथे जोरदार डाले एक षटकार एक चौकार टोकला टोकलाय आणि 13 धावांची उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी साकारली. येस निलजी एक्सप्रेस येतोय फलंदाजीसाठी मंगेश. यावेळी चांगला चेंडू आहे लॉंग अप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. 50 कम्प्लीट 50 धावा धावपळकावरती. येस पटीचा उच्चांक आपण पाहतोय. फंटा ग्रुप स्वर्गीय जितेंद्र 11 या टीमचा 33 या धावसंख्येवरती खेळतोय संतोष खुटारकर. गोलंदाज धीरज चांगला चेंडू आपण पाहतो ऑन साइडला भिडकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत. एक बोतल कम्प्लीट केली. चांगले क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी आपण पाहतोय ऑन द स्टंप फेकी रामनाथ पाटीलच्या माध्यमातून. अॅक्युरेट फेकी आपण पाहतोय डीप मधून. नक्कीच निलजे गावचा जॉन्टी रॉड्स. यावेळी चांगला चेंडू आहे आणि षटक क्रमांक 14 समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती आणि 52 धावांचं लक्ष असेल. धीरजने फक्त 7 धावींच षटक फेकलंय आणि या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय ते म्हणजेच चेरोबा 11 या टीमला. 51 धाव बनवलेत फंटा ग्रुप स्वर्गीय जितेंद्र 11 या टीमने आणि 52 धावांचं लक्ष ठेवलंय. एकदा जोरदार आले संतोष खुटारकर साठी. 34 या धावसंख्येवर नाबाद राहिलाय संतोष खुटारकर. खूप चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली संतोष खुटारकरने. बावन्न धावांचं लक्ष आहे.
रेगुलर मैदानावर मी येणार आहे बंद झाले काय चोवीस चेंडू आणि 52 धावांचं लक्ष्य आहे. योगेश पाटील आणि सचिन पाटील ही जोडी आहे, ती म्हणजेच चेरोबा 11. तर यापुढील सामना असेल पवार 11 विपक्ष फुल मारामारी 11. फुल मारामारी क्रिकेट क्लब आणि पवार 11 या दोन संघांमध्ये सामना असेल. तर दोन्ही संघ वेगळ्या टॉस साठी फुल मारामारी क्रिकेट क्लब आणि पवार 11 मारामारी वाले स्ट्राइकने फलंदाज योगेश पाटील आणि गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय निलजे एक्सप्रेस मंगेश पाटील. 24 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष्य आहे. 13.00 च्या सरासरीने प्रति षटकांमागे धावा बनवावे लागतील. यावेळी चांगला फटका आहे, एकदा तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावांनी श्रीगणेश करतोय योगेश पाटील. संघ चिन्ह आहे शतक्षक आहे संतोष. धावसंख्या एक ने पुढे सरकेल. तीन धाव धावफलकावरती आहेत. योगेश पाटील आणि सचिन पाटील ही विस्फोटक जोडी आहे. केतन पाटील यांचं देखील आगमन होत आहे. WTC चे फाउंडर आहेत केतन पाटील. यावेळी संघ चेंडू आहे. कीपर बीट होतोय हरीश पाटील. धावसंख्या एक ने पुढे सरकेल. यस व्हाइट प्लस वन आहे. एकूण दोन धाव मिळतील आणि पाच धाव धावफलकावरती आहेत. गोलंदाज मंगेश पाटील पुन्हा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट कोळीगाव इनकडून. यावेळी चांगला फटका ऑन साइड ला भिडकावून देतोय शतरक्षक आहे. एक धाव तर कम्प्लीट केली, तेवढीच चांगली फेकी आपण पाहतोय. खूप चांगलं शतरक्षण आणि फलंदाज बाद बिग विकेट डाऊन. संघ नायक योगेश पाटील बॅक टू द पवेलियन. मनोज पाटील होते नवीन फलंदाज. चेंडू झालेले आहेत या षटकामधील. तीन चेंडू झालेले आहेत, तीन चेंडू अजून शिल्लक आहेत. योगेश पाटीलने थोडीशी घाई केली, अति घाई आणि संकटात नाही. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी होते योगेश पाटील च्या माध्यमातून. धावसंख्या आहे 6 धावा
सहा धावा फलकावरती आहेत, प्रत्येक सामना हा चार षटकांचा असेल। तर पवार इलेवन संजय संगणक आणि फुल मारामारी क्रिकेट क्लब संजय संगणक टॉस साठी या पहिल्या फेरीमधील हा चौथा सामना असेल। पवार इलेवन विपक्ष फुल मारामारी क्रिकेट क्लब, एक वेगळे नाव आपण पाहतोय या संघाला, चांगला चेंडू आपण पाहतोय। स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला, डॉट बॉलची समाप्ती होती, एक चेंडू अजून शिल्लक आहे, सहा धावा धावपळीवरती आहेत। खूप चांगली गोलंदाजी मंगेश पाटीलने कमबॅक केलाय, कारण की योगेश पाटील स्वस्तामध्ये बाद झालाय। स्ट्राइकिंग फलंदाज मनोज पाटील, मंगेश राइट एंड राउंड द विकेट, यावेळी चांगला फटका आपण पाहतोय, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, मनोज पाटीलच्या बॅट मधून हा चौकार। आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहा धावा धावपळीवरती आहेत, येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज, 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे। चेंडू आणि 42 धावांची गरज आहे। गोलंदाज आहे निशांत, 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे। स्ट्राइकिंग फलंदाज सचिन पाटील आहे, सचिन पाटीलला चांगला खेळ करावा लागेल। सचिन पाटीलला नक्कीच 2 दिवसांपूर्वी अंडरआर्म क्रिकेट खेळण्यासाठी आला होता भागशाळा मैदानावरती। काटे या संघामध्ये, काटे इलेवन हा संघ होता। यावेळी चांगला फटका ऑन साइडला भिडकावून देतोय, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, सचिन पाटीलच्या बॅट मधून संघर्षमय चौकार। विक्की पवार यांचं देखील आगमन होतंय, स्वागत आहे। येस, गतवर्षी होळी चषक गाजवलं होतं विक्की पवारने, धावसंख्या 4 ने पुढे सरकेल, 14 धावा धावपळीवरती आहेत। चेंडू आहे पॅडवर, चेंडू ब्रश होतोय आणि फलंदाज बाद, सचिन पाटील बाद होतोय। येस येस, पंचांचा निर्णय अंतिम असल्याची देखील नोंद घ्यायची आहे। रिव्ह्यू फक्त बिमर चेंडू चेक करण्यासाठी असेल। नसेल केला पहिला
धावसंख्या आहे 14 नक्कीच. अंडम क्रिकेट देखील खूप चांगले खेळतो योगेश पाटील, त्यामुळे त्याला वाटलं की दोन धावा सहज ते बनवतील, कारण की खूप चांगली कामगिरी अंडम क्रिकेट मध्ये देखील पाहिली होती बादशाह मैदानावरती. यस, अंडम सर्कल बॉक्स स्पर्धा होती. यावेळी चांगला चेंडू आहे आणि डॉट बॉल ची समाप्ती होते. त्या स्पर्धेचं विशेष आकर्षण होतं 55,555 प्रथम क्रमांक होता आणि 72,000 रुपये कॅश पे असलेली होंडा ऍक्टिव्हा 5G मॅन ऑफ द सिरीज साठी होती. यावेळी चांगला फटका आहे, मध्ये खेळतायत झेलची शक्यता आणि झेल ड्रॉप. दोन डाव पूर्ण होत आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आहे 16 धावा. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय तो म्हणजेच फंटा बॉईज स्वर्गीय जितेंद्र 11. यावेळी चांगला चेंडू आहे, यावेळी चांगली क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय निवृत्ती कुटारकर अप्रतिम क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्यात. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 17 धावा धावपळकावरती आहे. यावेळी चांगला चेंडू आहे, लॉन्ग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि पहिल्या दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18, बनवायचे 52 धावा, अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. टॉस साठी यायचा आहे फुल मारामारी क्रिकेट क्लब आणि पवार 11. टॉस साठी या, विकी पवार येत आहेत. पवार 11 सर्व पवार बंधू असतील त्या संघामध्ये. आतिश पवार, विकी पवार, बारा चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. संतोष कुटारकर तुमच्या माहितीसाठी 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. 17.00 सरासरीने धावा बनवावे लागतील. येस, मारामारी क्रिकेट क्लब आणि पवार 11. नक्कीच मारामारी क्रिकेट क्लब या टीम मध्ये घेऊन असेल. मारामारी फक्त क्रिकेट ची करा. यावेळी चांगला फटका ऑन साईडला मनोज पाटीलच्या बॅट मध्ये येतोय. संघर्षमय चौकार. धावसंख्या 22, 30 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चेंडू आणि 30 धावांची गरज.
गोलंदाज पुणे के सज्ज होते नितीन 11 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. बबन रसाल सौभाग्य शुभ से टॉस केला जाईल. यावेळी चांगली प्रेक्षण त्रिपद म्हात्रे यांचं आणि दुसरी धाव देखील पूर्ण होती. बबन रसाल साहेबांनी म्हणते असेल की आपले शुभ असते टॉस करायचा आहे. यावेळी चांगला चेंडू आहे. बॉलर्स बॅक टू ड्रॉ पाहायला मिळतोय विथ क्लिअर गोलंदाजी करतायत. धावसंख्या आहे धावफलकावरती 24. अठ्ठावीस धावांची गरज आहे. यावेळी व्हाईट चा इशारा येतो धावसंख्या एक ने पुढे सरकेल 25 धावा. सत्तावीस धावांची गरज आहे. गोलंदाज पुण्याचा सज्ज होतोय नितीन. यावेळी पुण्याची लाईन पावी लागेल. व्हाईट चा इशारा येतोय धावसंख्या एक ने पुढे सरकेल 26. अर्धा पल्ला पूर्ण गेला. अजून 26 धावांची गरज आहे. यावेळी चांगला फटका आहे. ऑन द टॉस करत आहेत. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव पूर्ण झाली आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नक्कीच शर्यत लागली होती चेंडू आणि फिल्डर मध्ये परंतु शर्यत जिंकली चेंडूने. धावसंख्या आहे धावफलकावरती 30. 22 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. या सामन्यामध्ये कमबॅक करून दिले फलंदाज मनोज पाटीलने. 8 चेंडू आणि कंपल्सरी 22 धावांची गरज. आठ चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. आमच्यासोबत वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. यूट्यूब लाइव्ह क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. होळी चषक यावी चांगला फटका आहे. एक धाव तर कंप्लीट केली. संतोष कुबारकर आहे. चांगले क्षेत्रक्षण होते अन्यथा अजून धाव मिळाली असत्या. धावसंख्या एक ने पुढे सरकेल 31. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. पवार 11 टीम ने टॉस जिंकला. विक्की पवार आतिश पवार अँड कंपनी. यावेळेस फुल टॉस चेंडू एक धाव तर कंप्लीट केली आणि सुरेश झेल टिपते. योगेश पाटील यांचे बंधू आहेत. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 31 धावा झालेत पहिल्या 3 षटकांमध्ये आणि 6 चेंडू कंपल्सरी 21 धावांची गरज. रुपेश पवार यांचं आगमन आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
21 धावांची गरज आहे आणि श्रीपद मात्रे सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती सहा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे स्ट्रायकिंग फलंदाज आहे जितेश पाटील जितेश पाटील आहे श्रीपद म्हात्रे गोलंदाजी मार्गावर सज्ज होते यावेळी पहिला चेंडू खूप चांगला फेकला आहे धावपाची संधी आहे आणि फलंदाज बाद होतोय पहिल्या चेंडूवरती संधी यश मिळते गोलंदाजी करणाऱ्या फंटा बॉईज स्वर्गीय जितेंद्र इलेव्हन या टीमला आणि फलंदाज बाद होतोय चेरोबा इलेव्हन या टीमचा पाच चेंडू आणि 21 धावांची गरज पाच चेंडू आणि 21 धावांची गरज आहे पाच चेंडू 21 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी स्ट्रायकिंग फलंदाज मनोज पाटील आहे ज्युनियर अजय पाटील देखील येतोय त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे नितीन नक्कीच केतन पाटील यांनी देखील टीम मीटिंग कॉल केलेली आहे केतन पाटील जे WTC चे फाउंडर आहेत त्यांनी टीम मीटिंग कॉल केलेली आहे एक गेम प्लॅन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे येस सर्वच संघ आपलेच आहेत 12 च्या 12 संघ आपले आहेत आणि फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय पूर्णपणे बॅकफूट वरती आहे आणि फलंदाजी साठी येतोय रामनाथ तीन चेंडू आणि 20 धावांची गरज आहे स्ट्राइकिंग फलंदाज मनोज पाटील आहे पूर्णपणे बॅकफूट वरती आहे आणि विजयाच्या समीप आहे विजयाच्या उंबरट्यावरती आहे तो म्हणजेच फंटा ग्रुप स्वर्गीय जितेंद्र इलेव्हन श्रीपद म्हात्रे काय गोलंदाजी होती या षटकामध्ये एक धाव तरी कम्प्लीट केली एकाच धावीमध्ये समाधान मानावं लागेल दोन चेंडू 29 धावांची गरज येस विकी पवार शैलेश भुईर यांचा आवडता खेळाडू आहे भुवने चषकामधील पवार इलेव्हन आणि फुल मारामारी क्रिकेट क्लब यावी चांगला फटका रामनाथच्या बॅट मधून चौकड येतोय एक चेंडू आणि 15 धावांची गरज आहे एक चेंडू आणि 15 धावांची